काय झालंय आतापर्यंत आम्ही सगळे पुढेच गेलोय आणि सगळे महागच राहिलोय. आता तुम्हाला सगळ्यांना पुढे ढकलायचं आणि आम्ही महाग राहणार आहे. कारण का मी जवळून बघितलंय. मी मोठे दादांबरोबर यायचो पालकमंत्री असताना, आपलंच सरपंच, मग सभापती, मग ZP सदस्य यायचो, बघायचो कोण कसं येतंय, कोण कसं माहिती सांगते दादांना शहरातली, काय होते काय नाही बघितले, ते जवळून बघितलंय मी. त्यामुळे कोणाच्या अंगात किती फड्या आहेत आणि गोम आहे मला चांगलं नाही. आणि मी आता पवार साहेबांनी पण कामाची पद्धत बदललेली आहे. सगळे आमचे तरुण खासदार तरुण पिढी घेतलेली आणि साहेब आता डायरेक्ट रिपोर्टिंग घेत आहेत आमच्याकडून. त्यामुळं आम्ही सुद्धा जे खरं आहे ते सांगतोय साहेबांना जाऊन. त्यामुळं लोकसभेचा रिझल्ट तुम्हाला दिसला, 10 पैकी 8 आले, तसंच विधानसभेला होणार आहे. त्यामुळं आता आपण सगळ्यांनी जोरात कामाला लागायचं, एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो आणि तुम्ही सगळ्यांनी पुढे राहायचंय. आम्ही आमची सगळ्यांची ताकद तुमच्या मागे उभे करू, एवढंच मी या ठिकाणी बोलतो.